अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जावो ती मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर थंबनेल पाहूनच तुम्ही व्हिडिओवरती आलेला आहात हे मला माहीतच आहे. तर आपलं आयुष्य आहे, आयुष्यात भरपूर प्रकारे स्ट्रगल असतात. कोणाचे कामधंद्यामध्ये स्ट्रगल असतं, कोणाचं फॅमिलीमध्ये स्ट्रगल असतं, म्हणजे बऱ्याचशा तडजोडी करून आपण आपलं आयुष्य जगत असतो. बरेचसे संकटे असतात घरात, फॅमिलीमध्ये, किंवा पती मुलबाळ असतील, पती पत्नींमध्ये चिडचिड होत असेल, नाराजी होत असेल, कुठल्याही छोट्याशा गोष्टीवरून घरात वादविवाद होत असतील, मुलं आहेत, मुलं आपलं ऐकत नाही आहेत, शिक्षणात लक्ष देत नाही आहेत, किंवा वाईट मित्रांच्या संगतीने त्यांच्यावरती पण वाईट परिणाम झालेले आहेत, वाईट मार्गाला लागलेले आहेत, कितीही सांगितलं तरी ऐकत नाही आहेत. तसे तुमचे जे पती आहेत ते तुमचं ऐकत नाही आहेत कुणाच्याही सांगण्यावरून, म्हणजे घरातीलच फॅमिली मेंबर असू देत किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कुणी असेल त्यांच्या सांगण्यावरून घरात वादविवाद होत राहत आहेत. तर अशा वेळेस आपण काय करावं, आपल्याला मानसिक त्रास होत आहे. स्त्रियांसाठीच नाही, पुरुषांसाठी पण ही सेवा आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी फायदेमंदच असणार आहे. जी काही सेवा करायची आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सर्दीमुळे थोडासा आवाज चेंज झालेला आहे, तर समजून घ्यात. घरामध्ये सतत भांडणं होत असतात, घरात अशांती आहे, कोणीच कोणाशी प्रेमाने वागत नाही, बोलत नाही, त्याचबरोबर एकंदरीत आपण बसून त्या गोष्टीवरती सोल्युशनही काढू शकत नाही, किंवा आपल्या घरातील परिस्थिती, घरातील सिच्युएशन आपण कुठं बाहेरही बोलू शकत नाही. आपली खूप कोंडमारा होत आहे घरामध्ये असं जर आपल्याला वाटत असेल, आपण आपली मनस्थिती आपण कोणालाही सांगू शकत नाही, या सिच्युएशनपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर काहीच हरकत नाही, आज मी तुम्हाला सांगणार आहे सेवा. तर ती लास्टपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर कसं असतं, आपण आता मी एक स्त्री आहे, तर माझ्या व्हिडिओवरती कोणी मुले असू शकतील किंवा महिला, मुली, अशा बऱ्याचशा म्हणजे व्यक्ती आपल्या व्हिडिओवरती येऊ शकतात, हे पाहू शकतात. हा सर्वजणांसाठी फायदेमंद व्हिडिओ आहे. बरं, तुम्ही एक मुलगी आहात, लग्नाच्या अगोदर मुलगी आहात, आईवडिलांच्या वागणुकीने तुम्हाला त्रास होतोय, तर तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकताय. तुम्हाला बोलता येत नाही घरात की आई बाबा मला तुमच्या या गोष्टींमुळे त्रास होतोय, तुमच्या भांडणांमुळे आमच्यावरती पण परिणाम होतोय, तर तुम्ही पण ही सेवा करू शकताय. तुम्ही मुलगी आहात, तुम्ही कुणाला सांगूही शकत नाही की आमच्या घरात हे वातावरण आहे, आणि असं केव्हाही करू नका. आपल्या मनातील गोष्ट आपण केव्हाही बाहेर सांगायची नाही, तर त्याचा आपल्यावरती विपरीत परिणामच घडत असतो. आयुष्यात इतक्या वेगवेगळ्या व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात. जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला समाजाची माहिती होत असते. तुम्ही जॉईंट फॅमिलीत असाल तरी तुम्हाला समाजाची माहिती होते, म्हणजे घरात कशा प्रकारची व्यक्ती आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सामोरे तर जावंच लागत असतं. बरं, आपली मनस्थिती अशी आहे की आपल्याला कोणालाही सांगताही येऊ येत नाही आहे की माझ्या घरात, माझ्या फॅमिलीत अशा अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे, क्रिएट झालेलं आहे, तर मी याच्यासाठी काय करावे. तर कसं असतं ना, आपण बालपणात जे आपले मित्र परिवार सोडलेला असतो त्याच्यानंतर आपला खरा मित्र, खरी मैत्रीण केव्हाही बनू शकत नाही. आज आपण तुम्ही त्यांच्यापाशी मन मोकळे करताय, तुम्ही तुमच्या मनातली भावना, वेदना, घरात जे काही चाललेलं आहे ते तुम्ही तुमच्यावर शेअर करताय, का तर तुमचं त्यांच्यावरती ट्रस्ट आहे. पण आजकालची दुनिया अशी आहे की कुणावरती विश्वास ठेवायचं काम नाही राहिलेलं, का तर आपण आपल्या परिवारातलं काहीतरी हिस्सा आपण त्यांच्याबरोबर शेअर करतोय, त्यांनी आपल्याच हसू होते आपल्या परिवाराचं. आणि जी व्यक्ती ऐकून घेत असते ती कुठंतरी जाऊन त्याचा स्पोर्ट पर करत असते, ती कुणाला तरी सांगतही असते. कोणत्या ट्रस्टने आपण त्यांच्या बरोबर ही गोष्ट शेअर करता, तर असे केव्हाही करायचं नाही. एक वेळ तुम्ही कोणाबरोबर गोष्ट शेअर करा हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आपले जन्मदाते आई वडील आहेत, तर हे आपले सर्वात मोठे गुरु आणि आपले फ्रेंड पण आहेत असे मानले पाहिजे. का तर आपण आपल्या आईवडिलांना मनातली कोणतीही गोष्ट सांगा, ते केव्हाही कुणाला सांगणार नाहीत. बरं, तुम्ही तरी पण म्हणसाल की नाही माझी मैत्रीण आहे, खूप छान रिलेशन आहे आमच्यामध्ये, ती केव्हाच मनातलं मी जरी सांगितलं तरी ती पुढे काही सांगत नाही. तर हो, ठीक आहे, अशी एखादी मैत्रीण पण आपल्या आयुष्यात असू शकते, तिच्यावर आपण ट्रस्ट पण करू शकतोय. पण ती कोणाला जरी नाही सांगितलं तर ती तिच्या पतीला हमखास सांगत असते ही गोष्ट, हे केव्हाही लक्षात ठेवा. काय सांगायचं काय नाही सांगायचं याच्यावरती पण तुम्ही विचार केला पाहिजे. कुठल्या गोष्टी सांगायच्या त्याच तुम्ही थोड्याशा शेअर करा. पण शक्यतो करून आपल्या मनात ज्या गोष्टी आपण ठेवू हेच आपल्या फायद्याचं असतं. तर आपल्याला याच्यासाठी आहे ना गुरुवारची सेवा मी सांगणार आहे. गुरुवारी आपल्याला काय करायचं, किती वाजता करायचं, टाईम काय आहे, त्याने तुम्हाला काय काय फायदा होऊ शकतोय, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. तर कसं असतं ना, आपल्याला सांगता येत नाही, त्याच्यामुळे कसं आहे, दातही आपलेच, ओठही आपलेच, दातानी ओठ पण चावले जाऊ शकतात. तर याच्यासाठी मी तुम्हाला ही ना प्रभावशाली सेवा सांगणार आहे जी आपल्याला गुरुवारी करायची आहे. तुम्ही एक गुरुवार केला, मनोभावे केला, तरी तुमच्या पाठीमागचं जे ग्रहमान जर जास्त प्रभावशाली नसेल, म्हणजे गुरु जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला जास्त प्रभाव होऊन तुमच्या एकाच गुरुवारामध्ये ही समस्या सॉल्व्ह होऊ शकते. किंवा
तुम्ही गुरुवार गुरुवार असे कंटिन्यू 11 गुरुवार जरी केले फक्त ही सेवा आपल्याला गुरुवारचीच करायची आहे, इतरवारी करायची नाही आपल्याला ही सेवा. तर गुरुवारी जर आपण आजचा गुरुवार पुढचा गुरुवार तात्ता अधिक मास चालू आहे या महिन्यात जर तुम्ही ही सेवा चालू केली तर याचा प्रभाव अधिक प्रमाणात तुम्हाला अधिक पटीमध्ये तुम्हाला पडणार आहे. तर आपण आता उद्याच गुरुवार आहे, आज हा व्हिडिओ मी आज बनवते का तर उद्या तुम्ही आज जर व्हिडिओ पाहिला तर तुम्ही उद्यापासून जर माझ्या व्हिडिओवरती कोणी अशी महिला पुरुष कोण असेल तुमच्या आयुष्यात ज्या समस्या असतील तर तुम्ही या सेवा करून त्यातून मुक्त म्हणजे तुम्हाला त्याचे फळ पण भेटू शकते. फक्त सेवा मनोभावे केली पाहिजे, मी जे सांगेल ते मनोभावे तुम्ही केलं पाहिजे, देवावरती श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. तर आपल्याला आहे ना याचे 11 गुरुवार केले म्हणजे गुरुवार गुरुवार असे कंटिन्यू 11 गुरुवार केले तरी चालेल. आणि कसं असतं विश्वास पण पाहिजे ना असतो ना, तर तुम्हाला ह्या गुरुवारी नाही फरक पडला, दुसऱ्या गुरुवारी नाही फरक पडला तर तुम्ही याच्यात निराशा न होता तुम्ही 11 गुरुवार करा, 21 गुरुवार करा, 51 गुरुवार करा. का तर काही घटना अशा असतात आपल्या मागे, आपल्या हातची कर्म पण असतात की त्यातून आपल्याला थोडंसं मुक्त होण्यासाठी थोडासा टाइम पण लागतो, त्याचे फळ मिळायला थोडासा वेळ पण लागतो. त्याच्यासाठी आहे ना आपण ही सेवा कंटिन्यू चालू ठेवायची, देवावरती विश्वास ठेवायचा, तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा. तुम्ही आहे ना मी ही जी सेवा सांगते ती जर तुम्ही कंटिन्यू केली तर तुमच्या पण लक्षात येईल की हळूहळू तुमच्या आयुष्यात तुमच्या परिवारात फरक पडत चाललेला आहे. तुम्ही जी कामं करत आहात त्यांच्यात त्याच्यात पण तुम्हाला प्रगती जाणवेल आणि प्रगती हळूहळू होत असते. तुम्ही आज सेवा केली आणि उद्याच तुम्हाला पाहिजे असेल तर हे असं होऊ शकत नाही, कारण प्रगती ही मुंगी साखरेसारखी आहे की ती हळूहळूच आपल्या आयुष्यातून घडत असते. पण कष्ट करायला विसरायचं नाही. तुम्ही तुमच्या मुलांवरती आता वाईट संस्कार, वाईट म्हणजे आपण संस्कार करताना तर चांगलेच करत असतो पण काहीतरी घटना आपल्या आयुष्यात असतात की त्याच्यामुळे त्यांच्यावरती वाईट परिणाम होत असतो आणि त्यांच्या वागणुकीत पण चेंज होत असतो. तर त्यांच्यात वागणुकीतील चेंजेस जे झालेले आहेत ते पहिल्यासारखे करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायची आहे. आपल्या आयुष्यात आहेत ना बरेचशा व्यक्ती असतात की आपण त्यांना आपलंसं मानून आपल्या मनातील भरपूर अशा गोष्टी शेअर केलेल्या असतात. तर या जगात कोणीच कोणाचं नाहीये. तर आपल्या घरातले सोडून आपण जे बाहेरच्या व्यक्तींबरोबर आपले मन मोकळे करत असतो, शेअर करत असतो, ही व्यक्ती केव्हा ना केव्हा आपल्याला पलटवार तर करतच असते, त्याचबरोबर आपली ही गोष्ट कुठंतरी शेअर केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम परत आपल्या परिवारावरती होत असतो. आणि ही गोष्ट आहे ना एक कडू पण सत्य आहे, ही गोष्ट ही आपल्या आयुष्यात प्रत्येकांबरोबर घडलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला अद्दल ही घडलीच पाहिजे ना, आपण या गोष्टींवरती विश्वास ठेवला पाहिजे की आपण कुठली गोष्ट कोणाबरोबर शेअर करायची आणि कुठली नाही करायची. आणि शक्यतो करून आपल्या काही गोष्टी आहेत त्या आपण इतरांपासून शेअर करण्यापासून खरंच थांबलं पाहिजे. हे खरंच आहे, हे 101% खरं आहे. तर अशा काही व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे म्हणजे आपले देव आहेत, आपले गुरु आहेत. आपण आपल्या समस्या काही जे आयुष्यातील प्रॉब्लेम आहेत तुम्ही त्यांना सांगा. ते केव्हाही कुणाला सांगणार नाहीत किंवा ते केव्हाही तुमचं हसूही करणार नाहीयेत की तुमच्या आयुष्यात ह्या समस्या आहेत किंवा हे संकट आहेत, तुम्ही याच्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा तुमचे मनात जे काही आहे तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करा. केव्हाही तुम्हाला याच्यापासून धोका निर्माण होणार नाही, उलट त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतील तुमचे देव गुरु जे कोणी आहेत ते तुम्हाला बाहेर काढतील. तुमचा ज्यांच्यावरती विश्वास आहे, तुम्ही स्वामी समर्थांना गुरु माना, तुम्ही दत्तगुरूंना गुरु माना, तुम्ही अजून कोणतेही गुरु केलेले असतील त्यांना गुरु माना, त्यांना तुम्ही तुमच्या समस्या सांगा. यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग तेच दाखवणार आहेत. तुम्ही आजूबाजूच्यांना सांगून तुम्हाला ते बाहेर पडण्याचा मार्ग केव्हाही दाखवू शकत नाही, उलट तुमचा हसूच होणार आहे चार चौघांमध्ये. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आपले जे गुरु आहेत त्यांना ह्या समस्या सांगा, रागून सांगा, भांडून सांगा, प्रेमाने बोलून सांगा, रडून सांगा, पण त्यांनाच ह्या गोष्टी सांगा. 101% तुम्हाला यातून सोल्युशन भेटणार आहे, 101% आपल्याला तेच यातून बाहेर काढणार आहेत. तर या गोष्टी आपल्याला आपल्या देवापाशी गुरूंपाशी आपल्याला सांगायच्या आहेत, शेअर करायच्या आहेत. आणि या गोष्टी करण्यासाठी आपल्याला केव्हाही वेळ काळ वार टाईम यांचे बंधन नाही आहे. तुम्ही केव्हाही या गोष्टी आपल्या देवांसमोर शेअर करू शकताय. फक्त हे करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा, या गोष्टी आपल्याला देवाला बोलताना दिवा आपला अखंड कंटिन्यू घरात अखंड दिवा प्रज्वलितच राहिला पाहिजे. ज्या घरात दिवा अखंडित प्रज्वलित नसतो त्या घरात ह्या समस्या उद्भवतात. तर केव्हा पण स्त्रियांनी लक्षात घ्यावे की आपल्या देवघरामध्ये आपला दिवा अखंड प्रज्वलित राहिला पाहिजे, त्यामुळे आपल्या घरात या समस्या येत नाहीत. तर या समस्या आहेत ना एखाद्याच्या वाईट नजरेमुळे पण आपल्या घरात आलेल्या असतात. तर दिवा जर प्रज्वलित असेल अखंड देवघरामध्ये तर आपल्या घरात केव्हाही कोणाची वाईट नजर येत नाही. तुम्ही जेवणामध्ये कमी तेल वापरा काहीच हरकत नाही, पण तुम्ही देवासाठी महिन्यात 1-2 पुडे सेपरेट आणून ठेवा आणि दिवा अखंड प्रज्वलित ठेवा. मनापासून ही गोष्ट सांगायची आहे, त्यांना कळकळीची विनंती करायची आहे आपल्याला देवाला. त्यांना आपले जे संकट आहे कुठल्याही प्रकारचे संकट तुमच्या आयुष्यात असू द्या, तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करा. त्यापासून तुम्हाला केव्हाही धोका निर्माण होणार नाही. जे होणार आहे ते 101% आपल्या आयुष्यात त्यापासून चांगलेच होणार आहे आणि आपल्याला आपला देवच आपल्या या संकटांपासून बाहेर काढतो. तर आपण मनुष्य आहे ना, आपल्याला गडबड खूप असते प्रत्येक गोष्टीची. आपण कसं कुठं जायचं म्हटलं गडबडीने जातो, त्याचप्रकारे आपल्याला देवाच्या बाबतीत पण काही घडायचं म्हटलं म्हणजे आपण सेवा
करतोय. आपल्याला वाटतं आता मी 2 महिने झाले मी सेवेत आलोय तरी मला फरक पडत नाही, मी 2 दिवस झाले मी सेवेत आलोय, म्हणजे तुम्ही दिवस मोजताय, तुम्ही किती दिवस झाले सेवा करता. निस्वार्थीपणे सेवा करा ना अगोदर, तुम्ही अगोदर देवाची निस्वार्थीपणे सेवा करा. तुम्ही केंद्रात जाताय निस्वार्थी जा, केव्हाच देवाला काय मागू नका. तो बसलेला आहे त्याचं पूर्ण लक्ष आपल्याकडे असतं. देवाला केव्हाही कधीच काय मागायचं नाही, देव फक्त मनोभावे हात जोडायचे, नतमस्तक व्हायचं आणि तो अंतर्यामी आहे त्याला सर्व अंतर ज्ञान असतं. आपल्या मनात काय चाललेलं आहे हे देवाला पूर्ण माहिती असतं. तर देवाला पण नतमस्तक व्हायचं. काही काही व्यक्तींना काय वाटतं आज मी ही सेवा केली, आता मी सांगते तुम्हाला की उद्यापासून आपल्याला ही सेवा चालू करायची आहे, तर तुम्हाला काय वाटेल की आज गुरुवार झाला 8 दिवसात आम्हाला फरक जाणवलाच पाहिजे. तर तुमच्या पाठीमागचे जे ग्रहमान असतात, तुमच्या हातून जे कळत नकळत जे दुष्कर्म घडलेलं असतं, जी पापे घडलेली असतात, आपण पायाखाली मुंगी जरी चिरडली तरी हे आपल्याकडून पाप झालेलं असतं. अशी कित्येक पाप आपल्याकडून घडत असतात. तर आपल्या पाठीमागं जे ग्रहमान वाईट असेल किंवा आपल्या हातून जे दुष्कृत्य घडलेलं असेल, यातून जेव्हापर्यंत जोपर्यंत आपले मुक्तता होत नाही तोपर्यंत आपल्याला लगेचच त्याचे फळ मिळत नाही, तर समस्या तुमच्या नक्की सुटणार आहेत. श्रद्धा आणि सबुरी, प्रत्येक गोष्ट करताना देवावरती श्रद्धा पण पाहिजे, आपल्याला थोडंसं देवासाठी टाइम पण दिला पाहिजे, आपण त्या सेवा पण केल्या पाहिजेत. आता उदाहरण देते मी तुम्हाला, आपण एखादं गुलाबाचं रोपटं आणलं, तर रोपटं आणून लावले आपण 4 दिवस झाले 8 दिवस झाले, तुम्हाला वाटते लगेच त्याला कळी यावं त्याला फुल यावं, हे कसं शक्य आहे? आपण त्याला टाईम दिला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला आपण टाईम दिला पाहिजे. कारण हे आपल्याला पण कळते की आज आपण रोपटं आणले त्याला 8-10 दिवसात लगेच फुल येणार नाही. त्याची जेव्हा प्रक्रिया पूर्ण होईल, त्याचा जेव्हा काळ येईल, त्याची जेव्हा वेळ येईल, तेव्हाच त्याला देव परमिशन देतो आणि त्याला सुद्धा देवच परमिशन देतो. कुठलंही फळ येण्यासाठी फुल येण्यासाठी देवाचीच परमिशन लागते, त्याशिवाय कुठलीच क्रिया घडत नसते. तहान लागली की आड खांदायचं, म्हणजे एक म्हण आहे बघा, आपण तहान लागली की आड खांदायला जातो किंवा वीर पाहायला जातो, असे ही जुन्या काळची म्हण आहे. तर याच्याविषयी कोणी राग मानू नका, मी जे सांगते हे एक उदाहरणच आहे. तर आपलं कसं असतं, आपण खूप संकट असतोपर्यंत देवपूजा तर करतो पण मनोभावे करत नसतो, करायची म्हणून काही लोक देवपूजा करत असतात. तर खूप संकट असतोपर्यंत आपल्या आयुष्यात हीच नित्य कामे, आपले नित्य कर्म हे आपले असेच असतात की आपल्या आयुष्यात जोपर्यंत भरपूर मोठं संकट येत नाही तोपर्यंत आपण देवाला मनोभावे केव्हाही हात जोडत नसतात. तर असे केव्हाही करायचे नाही. देवावरती श्रद्धा आणि त्यांची प्रार्थना ही आपण मनोभावे केली पाहिजे. आपण आपलं वाचन नित्य नियम आणि सर्व काही कामे आपल्याला दिलेली असतात, गुरुंनी ती केलीच पाहिजेत आपण. तर मला काय म्हणायचे आहे हे अगोदर समजून घ्या, कुणीही माझ्या बोलण्यातून राग मानू नका. तर कसं असतं, आपण म्हणतो की मी आता 1 वर्ष झालं, 2 महिने झालं मी सेवा करतोय, मला याची फळ मिळत नाही. तर आपण आपली कर्म पण पाहिली पाहिजेत. आपल्याकडून हातून आपण सेवा करतोय पण आपल्या हातून त्या सेवेमध्ये काही चुका होत आहेत का हे पण पाहिलंच पाहिजे. तुम्ही सेवा करताय पण दिवस मोजत मोजत सेवा करताय. आपण देवावरती उपकार नाही करत, आपण सेवा करतोय म्हणजे फक्त आपण आपल्या स्वार्थासाठी सेवा करत असतोय. तर दिवस मोजू नका, याच्यासाठी केव्हाही दिवस मोजू नका. मनोभावे सेवा करा, का आपल्याला याचे फळ पाहिजे नाही तर मनोभावे सेवा केली पाहिजे. तर मी जी आज काही तुम्हाला सेवा देणार आहे याच्यात पण टाइम लागू शकतोय. 11 गुरुवारमध्ये होऊ शकते, महिन्यातही होऊ शकते, महिना म्हणजे 4 गुरुवार येतील. तर तुमची मनोकामना 1 महिना किंवा 11 गुरुवार यामध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकतात का. आणि जी काही आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर ती माझ्यावर विश्वास न ठेवता तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमचे जे काही गुरु असतील त्यांच्यावरती विश्वास ठेवूनच ही सेवा करा. आणि जरी तुम्हाला याचे फळ त्वरित नाही भेटले तरी विश्वास सोडू नका किंवा धीर सोडू नका, अविश्वास देवावरती दाखवू नका. ही सेवा अखंड चालू ठेवा. 1 गुरुवार झाला, 2 गुरुवार झालं, 4th गुरुवारपर्यंत तरी तुमची हे जी काही मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल. आणि मनोकामना फक्त आणि फक्त ही चांगलीच असावी. जे काही आपल्या मनात भाव असतील हे चांगलेच ठेवा आणि त्याच मनोकामना पूर्ण होतील. कारण वाईट गोष्टी केव्हाही पूर्ण होत नाहीत कुठल्याच सेवेतून. तर ही सेवा आपण केव्हापासून चालू करू शकतोय, तर आत्ता अधिक मास चालू आहे. अधिक मासात जर ही सेवा चालू केली तर अधिक मासानंतर श्रावण येत आहे, तर या 2 महिन्यात सेवा केली तर त्याचे पुण्य लाखोपटीत म्हटलं तरी आपल्याला भेटतं. तर याचे फळ पण आपल्याला त्वरित भेटत असतं. तर उद्या जो येणारा गुरुवार आहे त्या गुरुवारपासून तुम्ही जरी सेवा सुरू केली तरी काहीच हरकत नाही. आणि जर महिलांना एखाद्या महिलेला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारपासून चालू केली तरी काहीच हरकत नाही आहे. पण ही सेवा आपल्याला अखंड गुरुवारीच करायची आहे. आधीमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आहे. तर अगोदर काय करायचं, एक चौरंग ठेवायचा. गुरुवारी आहे ना आपल्याला बऱ्याचशा सेवा करायच्या असतात. गुरुवार हा आपल्या प्रत्येक वाराला आहे ना विशेष महत्व आहे आपल्या धार्मिक शास्त्रानुसार. तर प्रत्येक वाराच्या विशेष महत्वानुसार आपण गुरुवारी आहे ना दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थांची भरपूर अशी सेवा करत असतो. ते या दिवशी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, आपल्या ज्या नित्य सेवा आहेत
त्या करून घ्यावा. आपल्याला गुरुवारी फरशी पुसायची नसते, आपल्याला नित्यसेवेमध्ये आपले जे काही सांगितलेले आहे आपल्या गुरूंनी ते करून घ्यायची आपली नित्यसेवा. त्यानंतर आपली देवपूजा करायची, देवपूजेमध्ये शक्यतो करून गुरुवारी पिवळे वस्त्र वापरा. तुम्ही पण पिवळे वस्त्रच परिधान करा. आपल्याला देवासमोर बसायचे आहे, आपली देवपूजा करायची आहे, तर देवपूजा केव्हाही करताना आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करायचा. कारण आपण जी काही सेवा करतो त्याला साक्षी दिवा आपल्याला लागतोच. तर सकाळी आपण उठल्याच्या नंतर ना आपली जी नित्यकामं झाली, आपली मुलं वगैरे स्कूलला गेली, शाळेत गेली, आपले पती जॉबवरती गेले, त्याच्यानंतर आपण देवपूजा करायची. जर शक्य असेल हे सर्व, आता आमची मुले माझी मुले लवकर जातात तर मला 8 वाजता मी मोकळी होते, तर देवपूजा करते. म्हणजे 8:30 ते 9 टाइमच बेस्ट असतो देवपूजेसाठी. जर तुमची मुले किंवा हस्बंड तुमचे 10 जॉबला जात असतील तर तुम्ही सकाळी लवकर उठून प्रथम आपली देवपूजा उरकवावी आणि नंतर ना बाकीच्या कामाला लागावी. तर दिवा प्रज्वलित करायचा, साईडला एखादं आसन ठेवायचं, म्हणजे चौरंग, छोटासा चौरंग म्हणा किंवा मोठा चौरंग म्हणा, तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल, तर आपण या देवांना मानतो. किंवा अजून कुणाची दुसऱ्या देवांवरती श्रद्धा असेल तर त्यांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती घेतली तरी काहीच हरकत नाही. तर माझी स्वामींवरती श्रद्धा आहे तर मी स्वामींचा फोटो घेईल, का तर माझ्याकडे मूर्ती नाही आहे. तर आपण स्वामींचा, ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी मूर्ती पण घ्या, ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी फोटोचा वापर करा, जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीचा वापर करा. तर प्रथम आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक कसा करायचा, जास्त काही करावं असं माझं म्हणणं नाही आहे तुम्हाला. तुमच्या टायमिंगनुसार जर शक्य असेल, का तर आपल्या घरात जेवढी संकट येत असेल तर आपण थोडासा टाईम पण ह्या गोष्टींना दिला पाहिजे. आसन मांडायचं, त्यावरती तामन मांडायचं. तामनात जी मूर्ती घेतलेली आहे, आता आपल्याला फोटोवरती तर अभिषेक करणं शक्य नाही, तर आपण मूर्ती घेतलेली आहे, आपल्या देवघरात मूर्ती आहे, तर आपण मूर्तीवरती अभिषेक करणार आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फक्त फोटो समोर ठेवून स्वच्छ पुसून घ्या. आता आपण स्वामींचा फोटो ठेवलाय तर स्वामींचा फोटो व्यवस्थित पुसून घ्यायचा. हिनात तर लावायचं, चंदनाचा टिळा लावायचा किंवा अष्टगंधांचा स्वामींना टिळा लावायचा. मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक पंचामृतानेच करावा असं काही नाही, तुम्ही पाण्याने जरी केला फक्त मनोभावे सेवा करा. अभिषेक करून घ्यायचा, अभिषेक केल्याच्या नंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, जागच्या जागी विराजमान करायचे. फुले फळे धूप दीप ओवाळून त्यांची पूजा करायची आपल्याला त्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी. त्यांना नैवेद्य दाखवायचा, नैवेद्यामध्ये काही विशेष करा असं मी म्हणत नाही, सकाळचा टाईम आहे मी पण समजू शकते. तुम्ही साखर दाखवा, दूध दाखवा किंवा एखादे फळ ठेवले तरी काहीच हरकत नाही. सेवा करताना आहे ना आपण देवघरापुढे बसलो की आपल्यासाठी सेपरेट आसन आपल्यासाठी पाहिजे नसतं, कारण आपण जी सेवा करतो आहे ना, आपण जर काही खाली नाही घेतलं बसायला तर ते जमिनीतच जातं, आपल्यापर्यंत काहीच येत नाही, धरणी माता त्याला घेऊन टाकते. त्याच्यामुळे केव्हा पण आपण देवपूजा करताना आहे ना आपल्या खाली पण एक सेपरेट आसन असावं, आणि ते सेपरेट आसन फक्त आपल्यासाठीच ठेवायचं, ते देवासाठी परत वापरायचं नसतं. म्हणजे आपण त्याच्यावरतीच नैवेद्य वगैरे दाखवू शकत नाही. आणि नंतर डाव्या हातावरती हळदीचा, म्हणजे हळद घ्यायची, त्यात थोडंसं गुलाबजल टाकलं तरी चालेल, किंवा थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची घट्ट अशी, आणि आपल्या कपाळाला लावायची, मध्यभागी लावायची, हळदीचा टिळा लावायचा, आणि त्याचबरोबर आपल्या मनगटाला या ठिकाणी लावायचं. तर याने आहे ना आपला गुरुग्रह एक स्ट्रॉंग होतो. आणि रोज हे करणं शक्य नसेल तर कमीत कमी हे गुरुवारी आपल्याला करायचं आहे. आपले सर्व ग्रह आपल्या पाठीमागचे जर निगेटिव्ह असतील आणि फक्त गुरुग्रह जर आपला स्ट्रॉंग असेल तर आपल्या सर्व संकटातून, म्हणजे संकटांना आपल्याला तोंड देण्याची शक्ती आपल्यात निर्माण होते, आपल्यात ती ऊर्जा निर्माण होते. त्यात आपला गुरुग्रह पण आपला एकदम स्ट्रॉंग पाहिजे असतो. गुरुग्रह स्ट्रॉंग असेल तर प्रत्येक संकटांना आपल्याला सामोरे जाण्याची ताकद भेटत असते. तुम्ही जॉबवर जाताय, आता आम्ही सकाळी आम्हाला ही सेवा करणे शक्य नाही आहे, तर ताई आम्ही केव्हा करावी? तर तुम्ही, गुरुवार हा दिवस असा आहे आपल्याला भरपूर सेवा करायच्या असतात, पर तुम्ही जॉबला जाताय, पण माझं कळकळीची विनंती तुम्हाला आहे की तुम्ही त्या दिवशी लवकर उठा. होईल तेवढ्या लवकर उठून तुम्ही तुमचं काम कसं ॲडजस्ट करायचं ते करा. आणि फक्त 10 ते 15 मिनिटाची ही सेवा आहे, म्हणजे वाचनाला आपल्याला कमीत कमी 5 ते 5 मिनिटं लागणार आहेत आणि देवपूजेला 10 मिनिटं, म्हणजे अशी 10 ते 15-20 मिनिटाचीच आपल्याला सेवा. आठवड्याची वार आहेत, त्याच्यातला आपल्याला एकच दिवस गुरुवारचा, ज्या दिवशी आपल्याला भरपूर सेवा करायच्या असतात, तर तुम्हाला सकाळी तेवढा टाईम पण भेटू शकत नाही का? तुम्ही लवकर उठा, तुमचं काम ॲडजस्ट करा. कसं करायचं ते तुमचं प्रश्न येतो, तुम्ही कसं ॲडजस्टमेंट करू शकताय तुमच्या दिवसाची, तुमच्या कामाची सकाळच्या 15 ते 20 मिनिटाची सेवा आहे, आपण करू शकतोय. फक्त मनात भाव पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे की मी हे करू शकते. त्या दिवशी बघा तुम्हाला लवकर जाग येते का नाही, फक्त तुम्ही विश्वास ठेवा की मी ही सेवा करू शकते, मला हे करायचं आहे का, ते माझ्या परिवारात मला सुधारणा करायची आहे, बदल करायचा आहे. तर सकाळी लवकर उठायचं, मी ही जी सेवा सांगणार आहे, जी ओवी सांगणार आहे ती तुम्हाला 52 वेळा म्हणायची आहे, तर ती ओवी पण नक्की ऐका. जर शक्य नसेल तर ती ओवी लिहून घ्या,
आणि ती ओवी आपल्याला 52 वेळा म्हणायची आहे आणि ती म्हणण्याच्या आधी काय काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर गुरुवार आहे, गुरुवारी आपल्याला दिवसभरात केव्हा शक्य होईल त्यावेळेस आपल्याला एखादा केंद्र किंवा एखाद्या मंदिरात, स्वामींचं मंदिर असू द्या किंवा केंद्र असू द्या, दत्त महाराजांचं मंदिर असू द्या किंवा केंद्र, जिथं दत्त महाराज असतात तिथं स्वामी असतातच, तर मठ केंद्र जिथं शक्य होईल तिथं तुम्हाला केळी घेऊन जायची आहे, पिवळी फळे किंवा पिवळे पेढे आपल्याला त्या दिवशी दान करायचे आहे. आणि दानाचे सर्वात आपल्या आयुष्यात जर सर्वश्रेष्ठ दान असेल तर ते अन्नदान आहे, तर आपल्याला याचे दान करायचे आहे. दानाला भरपूर असे महत्त्व आहे आणि दानाचे पण भरपूर प्रकार आहेत. तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा, पण आपल्याला या दिवशी फक्त फळांचे दान करायचे आहे. तुम्ही स्वतः पिवळे वस्त्र परिधान करा. तुम्ही 15 मिनिटाची पूजा आहे तर 15 मिनिटासाठी तुम्ही हे घालू शकताय, परत चेंज पण करू शकताय, काहीच हरकत नाही. तर तुम्ही जॉबला जाताय, आता जॉबवरच्या महिला मी आता सांगितलं पण तरी पण शक्य नाही आहे म्हणतायत, बरं काय करायचं? तर तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी घरी येसाल ना त्यावेळेस स्वच्छ व्हा, हातपाय स्वच्छ धुवा, शक्य असेल तर स्नान पण करा, स्नानाने शुचिर्भूत व्हा, पिवळे वस्त्र घाला आणि त्याच्यानंतर ही सेवा करा दिवे लागण्याच्या टायमिंगला. तर काय करायचं, आता आपली देवपूजा झाली, आपला अभिषेक करून झालेला आहे, सर्व पूजा अर्चा आपल्याला उरकलेली आहे, ते कोरवायचं, कागद घ्यायचा, त्याच्यावरती ज्या काही आपल्या समस्या आहेत, पण समस्या केव्हा पण म्हणजे निस्वार्थी म्हणण्यापेक्षा म्हणजे जे चांगलं आहे तेच, एखाद्याने जर एखाद्याविषयी वाईट विचार करून जर हे सेवा करत असाल तर त्याचे फळ केव्हाही मिळणार नाही आहे. तर जी काही चांगले हे आपल्या परिवारासाठीच करत आहोत आपण, तर ती समस्या आहे ना आपण आपल्या कागदावरती लिहायची आणि ती पण लाल पेननेच लिहायची. त्याची चिठ्ठी म्हणजे आता ती आपण लिहिल्यानंतर ती चिठ्ठी झाली तर ती फोल्ड करायची स्वामींपुढे किंवा ज्याच्यावरती आपण अभिषेक केलेला आहे, दत्त महाराज असू द्या किंवा तुमचे कोणतेही गुरु असू द्या, त्यांच्यापुढे ती चिठ्ठी ठेवायची आणि त्यांना परत तेच सांगायचं जे आपण त्या चिठ्ठीत लिहिले तेच आपल्या देवांना सांगायचं आणि त्यांना कळकळीची विनंतीही करायची आहे. आपल्याला चिठ्ठी महाराजांपुढे ठेवली, आपली आपल्या म्हणजे मनातील जी काही समस्या आहे ती आपण महाराजांना सांगितलेली आहे की यातून मला बाहेर काढा, यातून मला मुक्त करा, माझ्या परिवाराचे रक्षण करा, मुलं बाळा अशी करतायत, माझे पती असे वागतायत किंवा माझ्याकडून काही घडत असेल तर मला पण माफ करा, माझी सेवा रुजू करून घ्या, हे आपल्याला स्वामींना बोलायचं आहे. त्यानंतर जी मी ओवी सांगणार आहे ती ओवी 52 वेळा म्हणायची आहे, जास्त मोठी नाही, 4 लाईनची आहे. तर ती ओवी लक्षात राहण्यासाठी, लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवा आणि मी पण ती तुम्हाला बघूनच म्हणून दाखवणार आहे का, तर एकही शब्द चुकला नाही पाहिजे आणि शक्य असेल तर मी साईटला पण लिहून देईल ती, जेणेकरून तुम्हाला ते लिहून घेण्यासाठी पण एकदम सोयीस्कर जाईल आणि तुम्ही म्हणू पण शकता आणि केव्हा पण म्हणजे एकही शब्द ओवीतला चुकला नाही पाहिजे. तर ओवी 52 वेळा म्हणून झाल्याच्या नंतर परत स्वामींना महाराजांना हात जोडायचा, परत तेच सांगणं सांगायचं. आणि बरं अजून एक प्रश्न असेल महिलांचा, काय काय ताई आम्ही जॉईंट फॅमिलीत आहोत, ताई माझी फॅमिली खूप मोठी आहे तर मी हे करू शकत नाही किंवा माझ्या परिवारात माझे सासूबाई सासरी आहेत, छोटी का फॅमिली असेल पण परिवारात मेंबर्स आहेत, तर माझ्या फॅमिलीत सासू सासरी माझ्या बरोबरच राहतात, तर मी त्यांच्यासमोर हे करू शकत नाही, मला परमिशन नाही आहे, तर काहीच हरकत नाही, तुम्ही सेवा करा, जे बाकीचं मी काही सांगितलेलं आहे ते सर्व तुम्ही करू शकताय, हे तुम्ही करा. त्यानंतर तुम्ही चिठ्ठी फक्त लिहायची नाही आहे आपल्याला, तुम्ही मनोभावे मनातली मनात स्वामींना कळकळीने विनंती करा, स्वामी मला ह्या गोष्टींचा त्रास होत आहे, स्वामी मला या गोष्टींतून मुक्तता करा, माझ्या पाठीशी राहा, माझ्या मुलांना माझ्या पतीला चांगली बुद्धी द्या. तर ही कळकळीची प्रार्थना स्वामींना सांगायची आहे, जे काही आपल्या समस्या आहेत त्या आपण आपल्या गुरूंना आपल्या स्वामींना सांगायच्या आहेत. त्याच्यानंतर ही ओवी 52 वेळा म्हणायची, त्यानंतर परत हीच प्रार्थना करायची, स्वामी मला यातून बाहेर काढा, माझ्या पतीला सद्बुद्धी द्या, माझ्या मुलांना चांगली बुद्धी द्या, असं असं वागतायत तसं तसं वागतायत, हे सर्व तुम्ही स्वामींना, जसं काय ते तुमचे आई वडील आहेत, गुरु म्हणजे हे आपले मातृपितृच असतात, त्यांना ही कळकळीची विनंती आपण सांगायची आहे. आता मी तुम्हाला ओवी सांगते, शक्य असेल तर तुम्ही लिहून घ्या, मी 2 वेळा सांगते आणि वरती लिहून पण देते, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहून देते, तर तुम्ही ते पण चेक करा आणि ओवी तुम्ही पण लिहून घ्या आणि या पद्धतीने सेवा करा. तर चला मी ओवी सांगते तुम्हाला आता. उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा, जशी भक्तजना संतुष्ट ओवे तेने परियेसी, तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखानती, भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनती माझी परिसावी. तर ही एकदा झाली, अजून एकदा मी सांगते आणि वरती लिहून पण देते. उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा, वासना जशी भक्तजना संतुष्ट ओवे तेने परी एसी, तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखानती, भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनती माझी परिसावी.
तरी प्रार्थना करायची, ओवी म्हणायची 52 वेळा, ही ओवी 52 वेळा म्हणायची आणि त्याच्यानंतर न प्रत्येकदा नतमस्तक व्हायचं देवापुढे, प्रार्थना करायची, मी खूप संकटात आहे देवा, हे स्वामी राया मी खूप संकटात आहे, माझं मन माझ्या घरात लागत नाहीये, माझी मुलं अशी वागत आहेत, माझ्या घरात एक विचार राहिलेला नाहीये, एक निष्ठा राहिलेली नाहीये, कोणीच कोणासंग प्रेमाने बोलत नाहीये, वागत नाहीये, तर माझ्या परिवाराचे रक्षण करा, माझ्या पाठीशी हमेशा उभे राहा, तर अशी कळकळीची प्रार्थना स्वामींना करायची आहे. जे गुरु तुम्ही मानलेले आहेत, दुसरे कोणी असतील, त्यांना प्रार्थना करायची आणि फक्त या गोष्टींना टाइम द्या. आज तुम्ही ही ओवी म्हटलात, तुम्ही उद्या ही अपेक्षा करू नकास की तुमची मनोकामना पूर्ण होईल. तर हे जोपर्यंत आपल्याला याचे फळ मिळत नाही तोपर्यंत ही सेवा कंटिन्यू आपल्याला गुरुवारी चालू ठेवायची आहे. आणि विश्वास ठेवा, ही सेवा खरंच लाभदायक आहे, तुम्हाला याच्यापासून खरंच फायदा होईल. फक्त मनोभावे आणि देवावरती विश्वास ठेवून ही सेवा करत राहा. तर चला, मग झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडला असेल, दिलेली माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल. जर काही समजले नसेल तर प्लीज कमेंट करून तुम्ही सांगू शकताय. तर आणि जर काही अजून मदत पाहिजे नसेल तर तुम्ही बोलू पण शकताय. मी तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, मग आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.